शिरोली औद्योगिक वसाहतीमधील केवाय इंडस्ट्रीयल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस टाकीचा अचानक स्फोट झाला या स्फोटात सुपरवायझर बिपीन कुमार आर्य या तीस वर्षीय तरुणाचा सा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला या अपघातात अन्य दोन कर्मचारी जखमी झालेत स्फोटानं हादरलेल्या पोलीस यंत्रणेनं घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन तपास यंत्रणा राबवली पातकणले तालुक्यातील शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये साताऱ्यातील नीरज चंद्रा या उद्योजकाची केवाय इंडस्ट्रीयल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे या कंपनीतून संपूर्ण औद्योगिक वसाहत आणि दवाखान्यांना विविध गॅस पुरवला जातो साताऱ्यात मुख्य युनिट असून शिरोलीत त्याची शाखा आहे शिरोलीतील एम आय डी सीतील कंपनीमध्ये ऑक्सिजन तयार केला जातो तर नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड एन प्रकारच्या गॅस टाक्यांचा साठा आणि पुरवठाही केला जातो तीन शिफ्टमध्ये चाळीसहून अधिक कर्मचारी इथं काम करतात नेहमीप्रमाणे आज काम सुरू होतं सकाळी साताऱ्याहून आलेल्या कार्बन डायऑक्साईड गॅस टाक्या टेम्पोतून उतरण्याचं काम सुरू होतं त्यावेळी बिपिन कुमार आर्य हे सुपरवायझिंगचं काम करत होते सकाळी साडे अकरा वाजता अचानक एका टाकीचा स्फोट झाला यामध्ये बिपीन कुमार आर्य अमित वंजारे वसंत परीठ हे तिघेजण गंभीर जखमी झाले या तिघांना कोल्हापुरात उपचारासाठी नेत असताना बिपिन कुमार आर्य या तीस वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला स्फोटाच्या घटनेमुळे पोलीस यंत्रणा हडबडली पोलिसांनी स्फोटाची गंभीर दखल घेऊन बॉम्बशोधक पथक दहशतवाद शोध पथकासह सा घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपाधीक्षक आर आर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली